निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. गोपीचंद पडळकर आमदार झाल्याच्या आनंदात घराघरावर गुढ्या उभारल्या. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची विधान परिषदेवर निवड झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ आटपाडी, कडेगाव, खानापूर, कवठेमंकाळ, जत आदी तालुक्यातील गोपीचंद पडळकर समर्थकांनी आपल्या घरावर गुढ्या उभारून आनंदोत्सव साजरा केला आहे. पडळकर वाडीत आज घराघरात पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करत सण साजरा केला आहे. लोकांच्यात आनंदाचे वातावरण आहे. झरे येथे जय मल्हार ग्रुपच्या वतीने 5 क्विंटलचे लाडू करण्यात आले आहेत. घरटी 5 लाडू याप्रमाणे त्याचे वाटप करण्यात येणार आहे. आटपाडीतील मुस्लिम समाजानेही आपल्या घरावर गुढ्या उभारून पडळकरांच्या आमदारकीचा उत्सव साजरा केला आहे. नमस्कार, आज आपण विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या पडळकरवाडी या छोट्याशा गावामध्ये आहे. आज आपण गावामध्ये बघितलं अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं एखाद्या सणासारखं वातावरण आहे आणि गावामध्ये प्रत्येक घरोघरी गुढ्या उभारून याचं स्वागत केलेलं आहे. प्रत्येक घरोघरी पुरणपोळीचं जेवण केलेलं आहे. लहान थोरापासून सर्वांना गगनात मावेना इतका आनंद झालेला आहे. 10 ते 15 वर्ष संघर्ष केला आहे याचं चीत झालं असं प्रत्येकाच्या तोंडून येतं आहे आणि प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरून आला आहे. गोपी शेठ आमचा आमदार झालेला आहे. पुरणपोळीचं जेवण केले, गावामध्ये गुढ्या उगारले, ते आम्हाला आनंद वाटला आहे, आनंद झालेला आहे, असंच आमचं म्हणणं चांगलं आहे. तुमचं म्हणणं? आमच्या गावचे माननीय गोपीचंद पडळकर साहेब हे आज आमदार झालेले आहेत, त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होतो आहे आणि आम्ही सर्व गावामध्ये गुढी उभा करून त्यांचं म्हणजे चांगलं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आहे आणि शिवाय घरी पुरणपोळीचे गोड जेवणही केलेलं आहे. ओके. आमच्या गावचे गोपीचंद पडळकर हे आमदार झालेत विधान परिषदेवर आणि आमच्या गावात सर्वांना आम्हाला अतिशय आनंद झाला. आम्ही सर्वांनी गुढ्या उभा करून सण साजरा केला आणि सर्वांना अतिशय आनंद झाला आहे. Thank you.